मी रमजान पटेल, रात्रीच्या वेळेस रात्री 9 ते सकाळी 9 वाजेपर्यंत कधी पण लागल्यामुळं त्रास जाणवतोय, ऑक्सिजन बंद केल्यामुळं त्रास जाणवतोय, बस हॅलो फक्त संध्याकाळची जी आहे माझी ती फक्त मला ऑक्सिजन लावून देत नाही आणि बऱ्याच वेळेस तो असले फक्त सदर रुग्ण जो होता तो कोरोना संसर्ग कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला असून त्याच्या दोन्ही मित्र सांगली निमोनियाचा संसर्ग झालेला होता. सोबत हा आजार एकदम क्रिटिकल स्टेजचा वाढलेला होता. त्याची डी डायमरची लेवल होती 1299 म्हणजे नॉर्मल रेंजपेक्षा 2.5 ते 3 पट त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह होता. आणि या रोगामध्ये मेनली रक्तवाहिन्या जे राहतात तो सगळ्या रक्तवाहिन्या त्यामुळे रक्ताची गुठळी जमा होती आणि रक्ताची गुठळी जमा झाल्यामुळे पेशंटला ऑक्सिजनची जी मात्रा आहे आपल्या शरीरामध्ये जे आपण ऑक्सिजन सोसतात ते रक्तवाहिन्या आपल्या पेशींना मिळतं. तर ऑलरेडी फुफ्फुसाच्या रक्तवाहिन्यामध्ये छोट्या छोट्या रक्ताच्या गाठी झाल्यामुळे शरीराला मनावे तेवढ्या प्रमाणात ऑक्सिजन मिळत नाही. तर अशा रुग्णाला आपण हायपोनेझल कॅनुलाची ट्रीटमेंट देतात. सदर रुग्णाला आपल्याकडे अवेलेबल असलेली व्हेंटिलेटरची NIP मोडवरती घेऊन आपण 100% ऑक्सिजन दिलेला होता आणि सोबत आणखी ॲडिशनल 15 लिटरनं ऑक्सिजन चालू होता. तर या परिस्थितीमध्ये सदर रुग्ण हा शुद्धीवर असून व्यवस्थितपणे 93 ते 95 पर्यंत ऑक्सिजनचं सर्क्युलेशन मेंटेन करत होता. ज्यावेळी हा रुग्ण ट्रीटमेंट दिली तेव्हा पण हा कंटिन्यूअस आम्ही हे ऑन कॉल डॉक्टर जे आहेत जर 2-2 तासाला सुद्धा रुग्णाची ऑक्सिजनची मात्रा चेक करत होते तर कंटिन्युअसली ह्या रुग्णाचे मॉनिटरिंगमध्ये कधीही ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालेलं नव्हतं. पण सदर रुग्णाचा हा आजार हा पुढल्या स्टेजला क्रिटिकल स्टेजला गेलेला असल्यामुळे आपण किती जरी ऑक्सिजन जरी दिलेला असेल तरी ती आजारामुळे त्याला ती ऑक्सिजनची कमतरता जाणवत असल्यामुळे सदर रुग्ण मला ऑक्सिजन मिळत नाही अशी सूचना देत होता. सदर वॉर्डमध्ये आणखी एक रुग्ण होता त्याच्यासारखीच कंडिशन होती. तर तो रुग्ण पण व्हेंटिलेटरवर असताना एका रुग्णाचा ऑक्सिजन पुरवठा बंद केला जातो दुसऱ्या रुग्णाचा ऑक्सिजन पुरवठा चालू राहतो असं शक्यच नाही. आणि सदर वॉर्डमध्ये सगळ्या रुग्णाला आपल्याकडे सेंट्रल ऑक्सिजन सिस्टीम होती त्यामुळे जर एखाद्या रुग्णाचा आपण ऑक्सिजन पुरवठा बंद झाला असता तर सगळ्या रुग्णांचे पण ऑक्सिजन पुरवठे बंद होऊन सगळेच रुग्ण दगावले असते. पण तशी शक्यता नव्हती कारण की ऑक्सिजन पुरवठा नियमितपणे चालू होता. ऑन ड्युटी स्टाफ आणि बाकीचे जे सर्वंट असतात मामा वगैरे ते दर 1-1.5 तासाला ऑक्सिजन सिलेंडर आपले बदलत होते. हॅलो, मी रमजान पटेल, आसूगावचा रहिवासी आहे. कुठंही न जाता मला कोरोनाची लागण झालेली आहे आणि
मी उस्मानाबादमध्ये COVID-19 उपचार घेत आहे, तरी माझ्या हातापायाची गळाटा होऊन दम भरतो आहे आणि जास्त त्रास जाणवतो आहे. इथं डॉक्टर लोक इलाज करतात परंतु जरा उशीर लागतो आहे.